शिरोली माळफाकातील भाडेकरू यांचा पोलिसांना चकवा। शिरोली पोलीस ठाण्याचे सपोनी किरण भोसले यांचा आढावा बैठकीत गुन्हे दाखल करण्याचा इशारा। शिरोली ग्रामपंचायताच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सरपंच शशिकांत खवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन केले। 3 दिवसाचा लॉकडाऊन चांगल्या प्रकारे पाळला याबद्दल सरपंच व पोलीस प्रशासनाने आभार मानले, पण 4th दिवसापासून लोक परत रस्त्यावर गर्दी करू लागले, त्यामुळे परत काही गोष्टींवर निर्बंध घालण्याचा शिवाय पर्याय नसल्यामुळे मनात नसले तरी लोकांच्या सुरक्षतेसाठी करणे गरजेचे आहे। शिरोलीमध्ये परराज्यातील मजुरांची संख्या खूप आहे, तसेच स्थानिक मजुरही जास्त असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न असल्याने त्यांना जीवन उपयोगी धान्याचे किट देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरोली व्यापारी असोसिएशनचे 50 धान्याचे किट देण्याचे मान्य केले। तसेच प्रभाग क्रमांक 4 मधील ग्रामपंचायत सदस्य उर्मिला जाधव यांनी गरीब व पात्र लोकांना मदत करण्याचे जाहीर केले। गर्दी रोखण्यासाठी दिनांक 7 एप्रिलपासून गावातील संपूर्ण भाजीपाला विक्री बंद करण्यात येत असल्याचे नमूद केले। दिसताक्षणी सर्व प्रकारची वाहने जप्त करण्यात येतील, आवश्यक कामासाठी पायी चालत जाण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच माळ भागात भाडेकरूंची संख्या जास्त असल्याने ते भाडेकरू कायम रस्त्यावर आहेत, पोलीस येऊन गेले की परत बाहेर येतात, अशा सर्व भाडेकरू लोकांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल। भाडेपट्टी किंवा करार पात्र नाही, त्यामुळे घर मालकाची पहिली जबाबदारी आहे, तुम्ही त्यांना रोखा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे। यावेळी आढावा बैठकीस आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपसरपंच सुरेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, ग्रामविकास अधिकारी AS कटारे, मेडिकल असोसिएशनचे प्रल्हाद खवरे, तलाठी संदीप बरगाले, कृषी सहाय्यक प्रमोद कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, संग्राम कदम, रणजित केळुसकर, सरदार मुल्ला, मुनेर सनदे, उत्तम पाटील, मारुती उन्हाळे व ग्रामस्थ उपस्थित होते। पोलीस ग्राम पंचायतीकडे पोलीस स्टेशनकडे द्यावे, त्यांना ते देत आहे।